ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. नमस्कार, मी तेजस्विनी कराडे, तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट. कोणतेही सरकार पुढील काळात आरोग्याच्या बाबतीत कसलीही तडजोड करणार नाही. जयंत पाटील. या पुढील काळात कोणतेही सरकार आरोग्याच्या बाबतीत कसलीच तडजोड करणार नाही, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या संकटात आरोग्याचे महत्व भारतीय समाजालाच नव्हे तर संपूर्ण जगाला कळले आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. सांगलीच्या मिरज येथील आरोग्य केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सांगली मिरज येथील अंकली रोडवर महापालिका प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय विकास कार्यक्रमांतर्गत आयुष्यमान भारत शहरी आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली. या आरोग्य केंद्राचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या उद्घाटन प्रसंगी सांगली महापालिकेच्या महापौर गीता सुतार, आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह मिरजेतील नगरसेवक उपस्थित होते. या पुढील काळात आरोग्य केंद्र अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न राहतील. कोणतेही सरकार असो, हे यापुढे आरोग्याच्या बाबतीत कसलीही तडजोड करणार नाही. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील आरोग्य केंद्र आणि शाळा या सुसज्ज व अद्ययावत करण्यासाठी या पुढील काळात आपला प्रयत्न राहील, असा विश्वास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोग्यासाठी ठाण्यात भाजपतर्फे होमहवन. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोग्यासाठी ठाणे शहर जिल्हा भाजपतर्फे आज होमहवन करण्यात आला. आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांसह नागरिकांचीही उपस्थिती होती. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विविध भागांचा दौरा केला. तसेच कोरोना संदर्भात राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली, तसेच आढावाही घेतला होता. त्यांच्या दौऱ्यामुळे कोरोना रुग्णांना विविध सुविधा मिळण्यास मदत झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज महाराष्ट्राला नितांत गरज आहे. त्यांनी पायाला भिंगी लावल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र पालता घातला. त्यांच्या मागे लोकभावना व लोकांचे आशीर्वाद असून त्यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी आज होम हवन करण्यात आला, अशी माहिती आमदार जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी दिली. सरकारी रुग्णालय जास्त विश्वासार्ह असतात म्हणून फडणवीस सरकारी रुग्णालयात दाखल झाले. जयंत पाटील. सरकारी रुग्णालय जास्त विश्वासार्ह असतात, तेथील डॉक्टर आणि स्टाफ हे फार अनुभवी असतात, हे फडणवीस यांना पण माहिती आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस हे कोरोनाची लागण झाल्यावर सरकारी रुग्णालयात दाखल झाले असावेत. त्यांनी योग्य ते केले अशी कोफर कळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मारली. सांगली जिल्ह्यातील मिरज येथील महापालिकेच्या नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी जयंत पाटील बोलत होते. दरम्यान राष्ट्रवादीतील टायगर नेमके कोण या पत्रकाराच्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, टायगर कोण आहे हे सर्वांना माहीत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून बच्चू कडू यांचा माजी कृषी मंत्रींवर पलटवार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10,000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. ही रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधीच देण्याचे आश्वासनही दिलं आहे. शेतकऱ्यांच्या मदतीवरून राज्याचं राजकारण तापलं आहे. शेतकऱ्यांसाठी दिली जाणारी मदत ही तुटपुंजी असल्याचं वक्तव्य माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केलं होतं. अनिल बोंडे यांनी केलेल्या वक्तव्याला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. अनिल बोंडे कृषी मंत्री असताना त्यांच्याकडे 15,000 प्रस्ताव मंजूर करू शकले नाहीत. त्यांच्या मतदारसंघातील प्रस्ताव मंजूर नाहीत. भाजप सत्तेवर असताना कोरडवाहू शेतकऱ्यांना 8,000 मदत दिली. आत्ताचे आघाडी सरकार 10,000 तरी देत आहे, तेही आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण होण्याआधी, असा टोला बच्चू कडू यांनी अनिल बोंडे यांना लगावला. देवेंद्र फडणवीस यांच्या दीर्घायुष्यासाठी गोपीचंद पडळकर समर्थकांनी घातला विठ्ठलाला अभिषेक.
चंद्रभागेच्या तीरावर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या चांगल्या आरोग्यासाठी विठ्ठलाला अभिषेक घालून साकडे घातले आहे. 8 महिन्यांपासून जनतेच्या संपर्कात राहणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी होण्यासाठी आम्ही पडळकर समर्थक आज विठ्ठलाला अभिषेक करत असल्याचे सुभाष म्हस्के यांनी सांगितले. सांगलीत अतिवृष्टीने रस्त्यावर 16 कोटींचे खड्डे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. पूल वाहून गेले. बहुतांश रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले. रस्त्याचे भाराव वाहून गेले. अवजड वाहने गेल्याने रस्त्यांची चाळण झाली. अनेक रस्ते 2 ते 3 दिवस पाण्याखाली राहिले. त्यानंतर वाहतूक सुरू झाली आणि रस्त्यांवरील डांबरी वाहून गेली. प्रमुख जिल्हा मार्ग आणि ग्रामीण मार्गांना दणका बसला. हे साऱ्या नुकसानाची बांधकाम विभागाने सविस्तर सर्वे केला असून प्राथमिक अंदाजानुसार या नुकसानीच्या दुरुस्तीसाठी किमान 16 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. कोरोना संकट काळात जिल्हा परिषदेला राज्य शासनाकडून निधी मिळालेला नाही. राज्यात कर्ज काढायची वेळ आली आहे. एकीकडे शेतकऱ्यांना वलतीची गरज आहे, त्यात आता या रस्त्यांच्या डागडुजीसाठी निधी उपलब्ध कशी होणार हा मोठा प्रश्न समोर आहे. जिल्हा परिषदेकडे या कामासाठी 1 रुपयाचाही निधी नाही, त्यामुळे या पंचनाम्यासह निधीच्या मागणीचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. तेथून निधी आल्यानंतरच डागडुजीचे काम सुरू केले जाईल असे सांगण्यात आले आहे. दरम्यान या खड्ड्यांमुळे अपघात टाळण्यासाठी प्राथमिक मलमपट्टीचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत रस्ते खराब झाले आहेत त्या ग्रामपंचायतीने आपल्या निधीतून किमान मुरूम टाकावा यासाठी सूचना दिल्या जाणार आहेत. आमदार सुरेश खाडे यांनी घेतली मिरज शहराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक. अवकाळी पावसाने मिरज शहरातील रस्ते खराब झाले असून ड्रेनेज व्यवस्था कोलमडली आहे. भाजप सरकार काळातील विकास कामांसाठी महापालिकेला मंजूर झालेल्या निधी अद्याप आला नसल्याने शहरातील कामे प्रलंबित आहेत. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी महापालिका प्रशासन व मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक घेतली होती. यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे, उपमहापौर आनंदा देवमाने, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, आयुक्त नितीन कापडनीस, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह भाजप काँग्रेस पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी नगरसेवकांनी पाठ फिरवली होती. सध्या अवकाळी पावसाने शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ भरून काढून ड्रेनेज व्यवस्था सुरळीत करण्याचे आदेश आयुक्त नितीन कापडनीस यांनी दिले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्र सरकारवर टीका. केंद्र सरकार कोरोना हाताळण्यात अपयशी, याचे दूरगामी आर्थिक परिणाम देशाला भोगावे लागणार आहेत आणि चीनचे अतिक्रमण सुरूच आहे. पहिल्या तिमाही वर्षाचे आर्थिक उत्पन्न दर 24% घटला असून श्रीलंका भारताच्या पुढे जात आहे. कोणत्या एकाच राज्यात कोरोनाचा लस देणे चुकीचे असून सर्व देशात कोरोना लसीचे वाटप झाले पाहिजे. दसऱ्याच्या मुहूर्तावर जिमला सुरुवात. पुण्यात आजपासून जिमला सुरुवात झाली आहे. दसऱ्याच्या निमित्ताने मिशनरीचे पूजन करून फटाके फोडून आज सुरुवात करण्यात आली. गेल्या 6 महिन्यात तरुणांचा व्यायाम बंद असल्याने आज तरुणांनी गर्दी केली आहे. मात्र कोरोनाचे नियम पाळावे लागणार आहेत. राष्ट्रवादी ही उत्तर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर असेल. एकनाथ खडसे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते शनिवारी रात्री उशिरा आपल्या समर्थकांसह जळगावात परतले. यावेळी खडसे यांच्या समर्थकांनी त्यांचे जळगावात फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत केले. दरम्यान शनिवारी रात्री खडसे आपल्या जळगावातील निवासस्थानी मुक्कामी थांबले. रविवारी सकाळी 9:30 खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतल्यानंतर ते रविवारी सकाळी पक्षाच्या कार्यालयात पहिल्यांदाच आल्यानंतर त्यांचे फटाके फोडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की मला विश्वास आहे की राष्ट्रवादी उत्तर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर असेल. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल,
वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुभराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.